लागले. सध्याच्या वातावरणामुळे राज्यात नेमकं विरोधी पक्ष कोण असा प्रश्न निर्माण झाला. राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधी भूमिका घेत राज्यात प्रचार सुरूच ठेवला. लाव रे तो व्हिडिओ असे म्हणाले की विरोधकांचे धाबे जाणवतात. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात एकूण 7 सभा झाल्या. हे सर्व सभेत राज विरुद्ध मोदी शहा असं एकच चित्र पाहायला मिळते. पाहूयात त्याचा एक आढावा. राज ठाकरे यांनी नांदेड येथील सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी या विषयावर प्रकाश टाकत मोदी सरकारवर निशाणा साधला. तर मोदी सरकारने सुरू केलेला मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजनेवर सडकून टीका केली. तसेच मोदी आणि शहांचे गुलाम म्हणून राहायचं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्या विचार यांच्या डोक्यामध्ये येतो. मी परवाच्या सभेमध्ये म्हटलं ना की हा सगळा जो विचार आहे ना, हे मन की बात रेडिओवरती बोलणं हे आलं कुठून? हे दर आठवड्याला ॲडॉल्फ हिटलर बोलायचा, रेडिओवरती बोलायचा, हे तिथून आलं डोक्यात. आठवड्याला का महिन्याला काहीतरी. अहो त्याला फक्त रेडिओच होता, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. तेव्हा जर सोशल मीडिया असता तर आज तुमच्यासारखा तोही उडा पडला असता. आज नशीब आपलं की आपल्याकडे सोशल मीडिया हा आलाय. सगळे हे सगळं फेसबुक बिसबुक सगळ्या गोष्टी आल्या म्हणून या सगळ्या गोष्टी दिसतात, तरी हे जर काही नसतं आणि या माणसांनी जर समजा नुसती टेलिव्हिजन चॅनल्स आणि ही सगळी वर्तमानपत्र जर बंद करून टाकली असती, बाबा तुमच्यापर्यंत कुठची गोष्ट पोहोचलीच नसती. आणि ह्याच्या पुढचा प्रवास हा अत्यंत कठीण आहे. अजून भाजप सर्वच्या मी लाभार्थी जाहिरातीतील डिजिटल विलेजची राज ठाकरेंनी पोलखोल केली. सोलापूरच्या सभेत जाहिरात मध्ये काम करणाऱ्या तरुणालाच त्यांनी मंचावर आणलं. तसेच हिटलर सारखी सत्ता त्यांना भारतात आणायची आहे का असा आरोप त्यांनी या सभेत केला. बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय. पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन जाहिरात करता, तिथली स्थानिक लोक तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना समोर आणता, तो जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय. बोलो. नाही तरी भाजपवाले फडफडत आहेत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. खर्च मोजायचा कशात? आमच्या खात्यात मोजायचा कशात म्हणजे काय? आम्ही खर्च करतोय, आमच्याच खात्यात मोजणार ना. त्याला समजत नाहीये उत्तर कशी द्यायची आहेत, काय उत्तर द्यायची. राज ठाकरे जे प्रश्न विचारतोय, राज ठाकरे ज्या क्लिप्स दाखवतोय, याची उत्तरं काय द्यायची आहेत हे भाजपवाल्यांना कोणालाही समजत नाहीये. कारण त्यांना अपेक्षाच नव्हती अशा गोष्टींची. 1904 साली इचलकरंजी मध्ये देशात यंत्रमाग सुरू झाला. 1970 साली नॅनो सारखी छोटी गाडी जिचं नाव मीरा होतं ती येथे सुरू झाली. एवढी हरवणारी माणसे जर येथे असतील तर हे आम्हाला काय मेक इन इंडिया शिकवणार असा टोला त्यांनी मोदींना लगावला. इचलकरंजी मधला पण ती माहिती घेत असताना लक्षात आलं 1904 साली यंत्रमाग इथे इचलकरंजी मध्ये सुरू झालं. 1904 साली म्हणजे त्यावेळेला महात्मा गांधी देखील भारतामध्ये आलेले नव्हते. महात्मा गांधींनी सूत काढायच्या अगोदर इचलकरंजीने सूत काढायला सुरुवात केली होती. आणि केवढ्या गोष्टी या इचलकरंजीमध्ये झालेल्या आहेत. 1970 साली
आज म्हणजे आज आपण म्हणतो की रतन टाटा यांनी नॅनो नावाची गाडी काढली एक छोटी एका छोट्या परिवारासाठी. जेव्हा त्यांनी बघितलं की स्कूटरवरती एक फॅमिली एक परिवार नवरा बायको मुलं एका स्कूटरवरती जात आहेत, दोन चाकांवरती अपघात होतात, म्हणून त्यांनी एक स्वप्न पाहिलं रतन टाटांनी की एक छोटी गाडी काढावी जी त्या लोकांना परवडेल, आणि म्हणून नॅनो नावाची गाडी काढली. आणि ही गाडी काढली 2008 सुमारास काढली आता. पण या प्रकारची छोटी गाडी काढण्याचा पहिला विक्रम हा इचलकरंजीमध्ये 1970 साली झालेला आहे. त्या गाडीचं नाव होतं मीरा. इतके हरहुंदर इतके लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे महाराष्ट्राला शिकवत आहेत मेक इन इंडिया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे असे सांगितले. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश न्यायालयाच्या बाहेर येतात आणि पत्रकार परिषद घेऊन काय सांगतात, तर लोकशाही धोक्यात आहे. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत असा प्रकार कधी आजपर्यंत देशाने पाहिला नव्हता की सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश बाहेर येऊन पत्रकारांसमोर येत आहेत आणि बोलतायत की लोकशाही धोक्यात आहे. कोणत्या विषयामध्ये होता, कोणत्या विषयामध्ये ते बोलले लोकशाही धोक्यात आहे? एका इथल्याच एका न्यायाधीशाचा खून झाला. न्यायाधीशाचा खून झाला आणि त्या न्यायाधीशाचा खून झाल्यावरती त्याचा संशयाचं बोट हे अमित शहांकडे जात होतं. ती केस होती ती ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा विषय ज्यावेळेला आला, ज्यावेळेला त्यांच्यावरती दडपणं यायला लागली, त्यावेळेला ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती आले. देशाच्या इतिहासामध्ये असं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. ते 4 न्यायाधीश रस्त्यावरती येऊन त्यांनी पत्रकार परिषद का घेतली याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं. राज ठाकरेंनी सातारा येथील सभेतही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावरील टीकेचा धडाका सुरूच ठेवला होता. माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज असल्याने मी त्यांच्या विरोधात बोलणारच असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी चव्हाट्यावर मांडणार, मला एकाचा फोन आला आणि मी जे उत्तर दिलं ते मी मनापासून दिलेलं उत्तर आहे माझं. त्या पोलिसांना आवाज बंद करायला सांगा, पोचलोय म्हणा मी इथे. जे मी उत्तर दिलं त्या व्यक्तीला ते मी माझ्या मनापासून दिलं. त्यांनी मला विचारलं की देशामध्ये कोणी बोलत नाहीत या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात, तुम्ही कसे काय बोलताय? आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे आमचं आराध्य दैवत. नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 5 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. म्हणजे 1947 सालापासून 2018 19 पर्यंत नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 5 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर द्यायला तयार नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाही. तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे, जे प्रश्न तुम्हाला पंतप्रधानांना विचारायचे आहेत, जी स्वप्न या पंतप्रधानांनी दाखवली पहिल्यांदा देशाला, त्या स्वप्नांबद्दल एक चकार शब्द हा माणूस काढायला तयार नाही. एक चकार शब्द कोणत्याही त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा नाही.
नरेंद्र मोदींच्या अपलोच्य समेत स्टेजवर उभे होते. यावरूनच मोदींना जवानांबद्दल किती आपुलकी आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. परिचारिक नावाचा भाषण करताना, म्हणजे तो भाषण करताना जी माणसं हसली होती ना, त्या हसलेल्या माणसांच्या देखील मला लाज वाटते, शरम वाटते. इतकं खणारण वक्तव्य आमच्या जवानांबद्दल केल्यावरती भारतीय जनता पक्षाने त्याला बाहेर नाही काढलंय, तो अजूनही भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, आजही आहे. तो त्याच्या भाषणामध्ये आमच्या जवानांच्या कुटुंबियांबद्दल काय बोललाय ते एकदा ऐका. रावण कोण? सगळी पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, आणि त्याची बायको इकडे बाळ दिन होती. त्याला तारी ती तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो. तिथं प्रेम वाटतो. लोक म्हणतो काय झालं काय झालं, ते म्हणतो मला पोरगा झाला. सगळं राजकारण. आमचा जवान बॉर्डर वरती असतो, काय बोलतोय बघा. आणि त्याच्या बायकोला इथे बोल होत, तो वर्षभर इथे फिरकलेला नसतो. मग इथून कळत की त्याला मुलगा झाला आणि मग तो तिकडे पेढे वाटतो. तो इथे वर्षभर आलेलाच नसतो. जे सरहदीचं संरक्षण करतायत, आमच्या देशाचं संरक्षण करतायत, अशा जवानांबद्दल वक्तव्य करणाऱ्या माणसं ही भारतीय जनता पक्षाची आमदार आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. मी मागास जातीचा असल्याने काँग्रेसने मला शिव्या दिल्या. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा राज ठाकरे खरपूस समाचार घेतला. जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत. मी या जातीचा, मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत. तुमच्यावरती काय खालच्या जातीचा आहेत म्हणून आरोप करतोय आम्ही? ऐका काल त्या माडात काय बोलले ते, कि जिसका भी नाम मोदी है वो सारे चोर क्यों है. भाइयों बहनों, पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है. अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली, मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है. आता जातीचं कार्ड वापरतायत. तसंच गेल्या 5 वर्षात तुम्ही सत्तेवर असताना दलितांवर अन्याय झाली, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? गुजरात मधील उन्हामध्ये दलित बांधवांना मारहाण झाली, तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मग माझा नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात? त्यावेळेला ते पिछडी जात या सगळ्या गोष्टी का नाही आणल्या तुम्ही? पुलवामा हल्ला यांसारख्या विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ही जर नोटबंदी फसली तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. या नोटबंदीचा निर्णय घेताना या देशाची सर्वोच्च बँक आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या गव्हर्नरला माहीत नाही, आमच्या देशाच्या मंत्रिमंडळाला माहीत नाही, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती नाहीये. आमच्या पंतप्रधानाला एक झटका आला आणि त्यांनी रात्रीच बंद करून टाकल्या नोटा. सगळेजण रांगेमध्ये उभे, नोटा बदलतायत. काय या देशावरती आलं? सकाळी उठतायत आणि लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत. या रांगेमध्ये उभे राहून साधारणपणे 100-125 माणसं रांगेत ठार मेली गेली, ती त्यांचं निधन झालं. या एका माणसाच्या झटक्यामुळे,
शहरांमध्ये ती एटीएम ची मशीन्स असतात, नव्या नोटा आणल्या तर नव्या नोटा त्या एटीएम मध्ये जाईना, त्याच्यामुळे एटीएम ची मशीन्स बदलायला लागली, त्याच्यावरती काही हजार कोटी रुपये खर्च. पण नोटा बंद केल्यानंतर ती एटीएम मशीन बदलायला घेतली. हा सगळा एक्सरसाइज तुम्हाला अगोदर करता येत नव्हता, कारण ह्याचा हेतूच वेगळा होता. याला काय साध्य करायचं होतंय हे आता कळतंय. आता आरबीआयने सांगितलंय, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सांगितलंय की 2014 त्यांनी सांगितलं नोटबंदीच्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये फिरत होती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कॅश आता भारतामध्ये फिरतीये. आली कुठून कॅश? ही आली या निवडणुकांमधनं. गुजरात निवडणूक, कर्नाटक निवडणूक, मध्य प्रदेश निवडणूक, राजस्थान निवडणूक. हे ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्याच्यानंतर एक म्हणजे फतवा काढला, यांनी नरेंद्र मोदीने एक फतवा काढला की या देशातल्या प्रत्येक खासदारांनी एक गाव दत्तक घ्यायचं, प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं. आणि ते स्वतःचा जो तुमचा काय तो खासदार फंड असतो त्या खासदार फंडामधनं ते गाव व्यवस्थित चांगलं नीट करायचं. आठवते ही योजना तुम्हाला? आपण आता नरेंद्र मोदींनी जे दत्तक गाव घेतलं ना ते बघूया. मारे गाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा, मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा, मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्याएं सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे और पंचायत घर के लिए बोले थे, मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ. इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं. एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जा सकते हो खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो रही है, लेकिन विकास में बहुत से अड़चने नहीं हो पाई है. इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है, लोग चुगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं. अभी तक नाला उठे ही पड़ा हुआ है, नहीं बना. नाला नहीं लगल बाटला है, मोदी गोद ले ले बाहर कौन चीज का सिस्टम नहीं बैठला है. गांव भरे का कर दो, नागपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा. नाला में इतना कचरा बात ना कि जनता आवा है, मच्छर काटा था, हिलना में कचरा में सब आवा जाता है. सड़क का पानी कुआ में चल जाता है, वो कुआ का पानी जनता उठा के पिया था, ये बीमारी का भर बा. नरेंद्र मोदी ने दत्तक घेतले गाव, स्वतः जे दत्तक घेतलंय गाव त्या गावाकडे हा माणूस पाहू शकला नाही, तो तुमच्याकडे बघणार. त्याला वाटलं नाही की आपण ज्या थापा मारतोय ते लोक बघायला जातील, टुरिझम पॉइंट होईल तो. एक लक्षात नाही ना त्यांच्या. तर पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या देशातील पहिलं कॅशलेस गावातील परिस्थिती राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडली. नोटबंदी आणि या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही देशभर कॅशलेस करणार. कॅशलेस नाही गोष्ट, ती खरी गोष्ट पोचवायचीच नाही, सगळ्या खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या. हे सगळं तंत्र या नरेंद्र मोदींनी इथे आणलं, पण त्याच्या एक लक्षात नाही आलं की या देशामध्ये एक सोशल मीडिया नावाचा पण एक जगामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आली, जी लोकांना मोबाईल फोनवरती दिसतेय, जो मोबाईल फोन त्यांच्या बरोबर असतो, आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या.